जवखेडे खालसा गावच्या वैभवात भर घालणारे डॉक्टर जमशेद यांच्या मीरा हॉस्पिटलचं शानदार असा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. अहमदनगर शहरातील साईदीप हॉस्पिटल, कळमकर हॉस्पिटल तसेच सिव्हिल हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले तसेच आयसीयू सारख्या महत्वाच्या विभागामध्ये प्रमुख प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर जमशेद सय्यद यांच्या मीरा हॉस्पिटलचे जवखेडा खालसा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या शानदार उद्घाटनास आपली उपस्थिती दर्शवली. डॉक्टर सय्यद यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अहमदनगर येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर अनिकेत कुराडे यावेळी बोलताना म्हणाले की आमच्या येथील हा हिरा आज आम्ही या गावाला अर्पण करत आहे, याचा मला अभिमान आहे. की आमच्या हॉस्पिटल मधलं एक कॅज्युअल्टी नावाचं क्षेत्र असतं, म्हणजे एकदम पल्सेटाईल एरिया असतो, तो धगधगत क्षेत्र असतं ते. तिथला मी हिरा या गावाला आज सोपवतोय. निश्चितपणे हिरा आमच्या गावाला दिलाय, कारण 6 वर्षापासून तुमचं आयसीयू वगैरे सगळं डिपार्टमेंट डॉक्टर पाहत आहेत. निश्चितपणे आमच्या गावामध्ये आम्हा सर्वांना त्याचा फायदा होईल. तसेच डॉक्टर कळमकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्वसामान्य परिवारातून आलेले डॉक्टर सय्यद रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे डॉक्टर सय्यद आहेत. परंतु जीवन जगताना पैशांची आवश्यकता असते, परंतु एखादा गरीब परिस्थितीतून रुग्ण आल्यास त्याच्या परिस्थितीला जाणणारे डॉक्टर सय्यद हे आहेत. परिस्थितीमध्ये मरेगावचे प्रतिष्ठित आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले सत्तार भाई यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तीनही मुलांना उच्च शिक्षण दिलं, त्यापैकी डॉक्टर जमशेद सय्यद नुकतंच त्यांचं पूर्ण शिक्षण होऊन साईदेव या ठिकाणी ते प्रॅक्टिस करत आहेत. आता तुमच्या गावामध्ये त्यांनी उद्घाटन केलंय. ग्रामस्थांना एकच विनंती करेल की डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये जो विश्वास सुरुवातीला होता तो आता कमी होत चालला आहे, पण त्याचा तोटा डॉक्टरांपेक्षा पेशंटला जास्त होतो. पेशंटनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये डॉक्टरांवर विश्वास ठेवून आपल्या शरीराची ते काळजी घेतात किंवा आपल्याला चांगलं किंवा बरं करण्यासाठीच ते उपचार करत असतात ही भावना ठेवून डॉक्टरांकडे जावं. हल्ली तो विश्वास कमी होत चालला आहे. डॉक्टर या नात्याने मी तेवढंच सांगेन की तुम्हाला डॉक्टर जमशेदच्या रूपाने या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे, त्याचा फायदा ग्रामस्थांनी घ्यावा. सेवा आणि मेवा या दोनही गोष्टी या ठिकाणी आवश्यक असतात. नुसती सेवा मिळावी हा उद्देश असू नये, सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि डॉक्टर जमशेद यांना सहकार्य करावं. त्यांना भावी वाटचालीसाठी मी ग्रामस्थ आणि डॉक्टरांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटना प्रसंगी रुद्रेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, ऍडव्होकेट वैभव आंधळे आदींची भाषणे यावेळी झाली. तर त्यांचे संबंध मध्ये नामवंत डॉक्टरशी असल्यामुळं आपल्याला काही अडचण येणार नाही. शेवटी दळणवळण सोय फास्ट पेशंट पाऊन तासात नगरला पोहोच करता येतो, परंतु प्राथमिक उपचार म्हणून जरी यांनी केले तरी गावची खूप मोठी समस्या सुटेल. या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधूंनो मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. लोकांचा विश्वास संपादन करा, लोकांना चांगली सेवा द्या. निश्चितपणे तुमचा व्यवसाय तुमच्याच कर्तृत्वाने भरभराटीला येईल असं माझं मत आहे, असं मला वाटतं. म्हणूनच त्या आम्ही किती शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही जर काही स्वतःचं कसब नाही दाखवलं तर शुभेच्छेचा काही उपयोग करा नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुम्ही चांगला व्यवसाय करा. आमची कानिपनाथाची भूमी आहे, मिरी सुद्धा कानिपनाथाची भूमी आहे. तुमच्या गावात दुमजली घर होत नाही, आमच्या गावाचं दुमजली होत नाही, तीच गावला होत नाही. कानिपनाथाच्या भूमीमध्ये या ठिकाणी कानिपनाथ तुम्हाला भरपूर या ठिकाणी व्यवसाय चांगला करण्यादृष्टी तुम्हाला आशीर्वाद राहतील. या ठिकाणी नगरलाही त्यांची प्रॅक्टिस चांगली होती. आमचं कुठलंही पेशंट असलं, कुठल्याही हॉस्पिटलचं बिल कमी करायचं असलं तर आम्ही त्या सय्यद डॉक्टरला बोलणार आणि ते त्यांच्या लाईनला ते बिल कमी करून देणार. आणि पेशंट मिरीमधून निघलं का पहिला फोन आमचा सय्यद डॉक्टरला असतो. म्हणजे अशा या एक समाजाची जाण असणाऱ्या आणि समाजात अतिशय संयमाने वागणारं कुटुंब आणि सत्तार बहिणी अतिशय गरीब परिस्थितीतून कुटुंब फार मोठं केलं. मोठे मोहम्मद डॉक्टर पण खूप समाजात चांगल्या पद्धतीने वागतात. तर या सर्वांना या जो खेड्याच्या वतीनं
किंवा जो खेड्या खालसाच्या वतीने या कार्यक्रमाच्या वतीने एवढं विनंती करतो की दादा हो या आमच्या अमेरिकनाच्या सह्य डॉक्टरला सर्वांनी सहकार्य करावं आणि त्यांच्याकडून कुठली चूक होणार नाही याची आम्ही पण तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व मिरीचे सर्व मित्र मंडळाच्या वतीनं आपण सह्य डॉक्टरला शुभेच्छा देऊ. सह्य डॉक्टरनी नगरमध्ये आयसीयू सांभाळलेलं त्यामुळे त्यांना इमर्जन्सी पेशंटची बऱ्यापैकी माहिती आणि तशा पद्धतीने त्यांचा अभ्यास असल्यामुळे त्याचा फायदाही आपल्याला होणार आहे. तर या सर्वांच्या वतीनं मी सह्य डॉक्टरांना शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमाला बाहेरून जे नगर वरून जे डॉक्टर बंद झालेले आहेत या सर्वांच्या वतीनं पुन्हा शुभेच्छा देतो. जौखेडी सारख्या गावात जर कोणी आजारी पडलं तर त्याला 15 ते 20 किलोमीटर अंतरावर रुग्णाला घेऊन जावं लागत होतं. व तसेच मी स्वतः ग्रामीण भागातील असल्याने येथील रुग्णांचे हाल मला माहित आहे व रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून याची जाणीव ठेवून मी रुग्णसेवा करेल असे उद्गार डॉक्टर जमशेद सय्यद यांनी व्यक्त केले. ईसीजी मशीन ज्याच्यामध्ये हृदय विकार जेणेकरून हृदयाचा झटका आपण जे हृदयाचा झटका कार्डियाकचा झटका आपण जे असं बोलतो तर त्याच्या पद्धतीचे जे आजार आहे आपण त्याच्यामध्ये इथंच आपण त्याला डायग्नोज करणार आहे किंवा याच्यात आपण त्याचा अभ्यास करणार आहे आणि इथून पेशंटला कोणत्या हॉस्पिटलला पाठवायचं किंवा कोणत्या ट्रीटमेंट द्यायची ते इथून आपल्याला लगेच करणार आहे आणि इथूनच त्याची ट्रीटमेंट आपण चालू करून त्याला मोठ्या हॉस्पिटलला किंवा प्रायमरी ट्रीटमेंट इथं शिफ्ट आपण चालू करणार आहोत. त्याच पद्धतीने दुसरं आहे ट्रॅक्शन मशीन. आता जवळपास 75% लोकांना मनक्याचे आजार आणि गुडघ्याचे आजार आहेत तर त्याच्यासाठी आपण एक फिजिओथेरपिस्ट पण आणलेली आहे जेणेकरून ट्रॅक्शन मशीन ज्याला कमरेचा आणि मानेचं जे सर्वायकलचं आपण असं जे 2 आजार बोलतो जे मनकेचे आजार आहेत ज्याने गॅप पडलेला आपण सर्वसाधारण लोक बोलतात की मनकेमध्ये गॅप पडलाय तर याच्यासाठी आपण जे आणलेलं आहे तर त्याने आपण पूर्ण मनकेचे आजार इथेच आपण पूर्ण त्यांना ट्रीटमेंट देणार आहे. आता त्या लोकांना उत्तरोत्तर नगर यासारख्या ठिकाणी वजन किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी जावं लागणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेणार आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे की एक IFT मशीन जेणेकरून मनकेमधले शिर दबणे उसण भरणे किंवा आणखीन गुडघेवरचे दुखणे जेणेकरून ज्याचे गुडघे वळत नाहीये ज्याला बसता येत नाहीये ह्या सर्वांचे आजार आपण इथेच त्यांना ट्रीटमेंट देऊन इथे बरे करणार आहोत. आणि भावी आयुष्यात मी तर एकच स्वप्न बघेल की मला लोकांनी रिस्पॉन्स चांगलं जर भेटलं आणि रिस्पॉन्सच्या वतीने जर मला आणखीन जर पदोन्नती जर भेटली तर मी इथेच गावाच्या सेवामध्ये आणखीन काहीतरी नवीन मशिनरी आणून किंवा आणखीन काही ऑपरेशन थिएटर वगैरे या पद्धतीने छोटे छोटे ऑपरेशन वगैरे आपण इथेच राबवूया ह्या पद्धतीने मी विचार करतोय आणि मी माझे 2 शब्द संपवतोय. खरं तर आज हा खूप मोठा योगायोग आहे आणि विशेष करून जोखेडे गावचे विशेष आभार आम्हाला करमीर गावच्या वतीने या ठिकाणी मानले पाहिजे. कारण आमचे पहिलेच राजूभाई या ठिकाणी 2-4 वर्ष झाले मेडिकलची प्रॅक्टिस या ठिकाणी करतात आणि त्याचबरोबर आज सह्य डॉक्टरनी सुद्धा या ठिकाणी दवाखाना आज सुरू केलेला आहे. निश्चितच जोखेडे गावचं विशेष प्रेम कायमस्वरूपी आमच्या गावावर राहिलेलं आहे आणि निश्चितच आमच्या या दोन्ही तरुणांना त्यांनी खूप प्रेम आणि खूप आदर या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या सामावून घेतलेला आहे. त्याबद्दल मी मिरे ग्रामस्थांच्या वतीनं विशेष जोखेडे आणि परिसराचे या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो. कारण परिसरात आपण पाहिले की ज्या ठिकाणी आपण एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती केली की जिथे त्या गोष्टीला वाव असतो त्याच ठिकाणी आपण जास्त करून त्या ठिकाणी हे करतात. आमचं मिरेगाव जरी रस्त्यावर असलं तरी डॉक्टरांची संख्या जास्त झाली मेडिकलची जास्त झाली त्यामुळे मी जोखेडला कमी आहे म्हणून किंवा नवीनच आहेत पहिलेच आहेत आणि कोणी सांगितलं त्याच्या भाषणामध्ये की मिरेगावचे बरंच प्रेम त्याच्या मनात आहे तर आमच्या टायमाला प्रेम केलेलं आहे की तुम्ही जाऊ दे. पण बाकीच्या साऱ्या गोष्टीमध्ये विशेष करून सगळे फॅमिलीचा विषय जर आपल्या जोखेडी फॅमिली सांगायचं ठरलं तर अतिशय मनमिळ फॅमिली आहे ती. आम्ही जवळजवळ 2-3 वर्षापासून पाहतो की मिरी गावातल्या कुठल्याही पेशंटचे जर काही मला अडचण आली आणि दोन्ही भाऊंना जर फोन केला तर अतिशय 1 मिनिटात त्यांचा रिटर्न फोन येणार आणि ती सुविधा नगरमध्ये कळंकर हॉस्पिटल असेल दीपक हॉस्पिटल असेल त्यांनी हे केलं. खरं तर त्यांचा या कष्टामागे आणि या यशामागे त्यांचे खूप कष्ट आहेत. आम्ही लहानपणापासून पाहतोय की या फॅमिलीसाठी 70 बहिणी जे कष्ट घेतले खरं आज त्या कष्टाचं चीज झालं. तर या उद्घाटना प्रसंगी डॉक्टर प्रदीप कळंबकर डॉक्टर दारकुंडे अदिनी भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरीचे माजी सरपंच जगदीश सोलट हे होते. तर कार्यक्रमास प्रास्ताविक काणिफनाथ सह
दूध संस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट वैभव आंधळे यांनी केलं. या प्रसंगी ज्येष्ठ नेते पोपटराव आंधळे, निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश बारगजे, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब उघडे, मिरीचे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ झाडे, युवा नेते राजू शेख, डॉक्टर देशमुख, हसमुद्दीन शेख, भैया दुकानदार, अधि मान्यवर व ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.